कारण ज्याला आपण मनुष्य म्हणतो ती कुठली ठराविक अवस्था नाही आहे ती एक शक्यता आहे ती कुठली निश्चित अवस्था नाही आहे जर या शक्यतेचा उपयोग करून घ्यायचा असेल तर एक संपूर्ण व्यवस्था आहे जी समजून घेण्याची गरज आहे हे जीवन कसं काम करतं त्याची यंत्रणा समजून घेणं आणि आपण त्यासोबत काय करू शकतो ही यंत्रणा हे तंत्रज्ञान दिस सायन्स वी आर रेफरिंग टू ॲज योग हे विज्ञान आपण यालाच योग म्हणतो मला ठाऊक नाही तुम्ही कुठले प्रकार करत आहात पण माझा अमेरिकेतला अनुभव खास करून कॅलिफोर्नियामधला खूप लोकांना असं वाटतं की योग कॅलिफोर्नियामध्ये सुरू झाला yes. मी अशा कोणाला तरी भेटलो ज्यांना खरोखरच विश्वास होता की मेडोनानी योगाची सुरुवात केली Yes. <laughs> तर जीवनाची ही यंत्रणा हे म्हणजे इतकं सोपं आहे मला खात्री की तुम्ही सर्वजण कुठलं तरी उपकरण बाळगून आहात इलेक्ट्रॉनिक उपकरण निदान एक फोन या फोन बद्दल तुम्हाला जेवढं जास्त माहीत असतं तेवढा तो चांगला वापरू शकता आहे की नाही गेल्या वर्षी भारतातल्या सेलफोन कंपन्यांनी एक सर्वे केला भारत हे सगळ्यात मोठं बरं का मार्केट आहे सध्या फोन आणि दूरसंचारसाठी प्रत्येक महिन्याला आपण पंचावन्न लाख सेलफोनची भर घालत आहोत ठीक आहे एका वर्षात जवळपास सहा कोटी सेलफोनची भर होती आहे लोकांच्या सेवेसाठी कारण प्रत्येकाकडे तीन चार पाच असतात आजकाल त्यांनी एक सर्वे केला <laughs> तो दुसरा आहे तुम्ही पहिल्याचा आवाज ऐकला नाही त्यांनी एक सर्वे केला आणि त्यांच्या लक्षात आलं की सत्त्याण्णव टक्के लोक हे सामान्य फोनमध्ये ज्या क्षमता असतात त्याच्यापैकी फक्त सात टक्के वापरत आहेत मी काही स्मार्ट फोन बद्दल बोलत नाहीये मी साध्या फोन बद्दल फोन साध्या फोनमध्ये सत्त्याण्णव टक्के लोक फक्त सात टक्के क्षमता वापरतायत म्हणून ते विचार करत होते जर आपण नव्वद टक्के इलेक्ट्रॉनिक सामग्री काढून टाकली तरी बहुतेक लोकांना कधीच लक्षात येणार नाही आणि आपण त्यांना पाचशे रुपयाचा डिस्काउंटसुद्धा देऊ शकतो ते खुश राहतील आपण खुश राहू बरं का कदाचित त्यांनी आत्ताही काढून घेतली असतील आपल्याला माहीत नाही केवळ तुम्ही जर त्यातलं सगळं वापरलं सगळ्या क्षमता मग तुमच्या लक्षात येईल की काही गोष्टी कमी काम करत आहेत तर एका लहान उपकरणाच्या तुम्ही फक्त सात टक्के क्षमता वापरतात हे सर्वात महान यंत्र आहे हर एक प्रकारचं यंत्र यातूनच निर्माण झालंय याच्या किती टक्के क्षमता तुम्हाला वाटतंय की तुम्ही वापरत आहात नुसतं गॅस करा हुं? किती किती टक्के दोन पाच तुम्ही स्वतःबाबत खूपच उदार आहात हे <laughs> एक टक्क्याहून खूप कमी आहे कारण तुमच्या नुसतं जिवंत राहण्याच्या प्रक्रियेसाठी सांसारिक जगात तुमचं जीवन चालवण्यासाठी एक टक्का सुद्धा लागत नाही तुम्हाला हे जे आहे त्याच्यातलं संपूर्ण विश्वाला आपल्या जाणीवेत सामावण्याची याची क्षमता आहे जर तुम्ही ह्याला व्यवस्थित तयार केलं योग्य प्रकारे ठेवलं हे एखाद्या अँटेनासारखं आहे जर तुम्ही योग्य स्थितीत तोलून धरलं तर ते अस्तित्वातलं सर्व काही आत्मसात करू शकतं एवढंच आहे की आपण त्याच्यासोबत सगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहोत कारण आत्ता सध्या आपली जीवनाची संपूर्ण जाणीव फक्त अस्तित्वाच्या भौतिक प्रकृतीपुरती मर्यादित आहे भौतिक म्हणजे फळाच्या सालाप्रमाणे आहे त्याचं स्वतःचं असं काहीच महत्व नाही अशा अर्थानं तुमच्याकडे एखादं फळ असेल ज्या क्षणी तुम्ही फळ खाऊ लागता चाल सरळ कचऱ्याच्या पेटीत जातं नाही का चाल फक्त बाहेरचं चा आवरण आहे केवळ फळ मौल्यवान असल्यामुळे आवरण महत्वाचं आहे आता सध्या तुम्ही इथे बसलेले असताना हे शरीर खूप महत्वाचं आहे तुम्हाला याला खाऊ घालावं लागतं त्याला झाकावं लागतं याला नटवावं लागतं तुम्हाला याचे कितीतरी प्रकारे लाड करावे लागतात उद्या सकाळी ती आतली गोष्ट जी तुम्ही कधी अनुभवलीच नाही जर ती निघून गेली तर कोणालाच याच्याशी काही घेणं देणं नाही हो ना फक्त फळ आत असल्याने हे साल इतकं मौल्यवान झालंय आता योगाचा अर्थ हा आहे हे फक्त तुमचं शरीर वाकवण्याबद्दल नाही आहे डोक्यावर उभं राहण्याबद्दल नाही आहे श्वास रोखून धरण्याबद्दलही नाहीये यातल्या सगळ्या गोष्टी सर्कसमधले कलाकार योगींपेक्षा खूप चांगलं करू शकतील खरोखर कर, हो की नाही असं नाही वाटत तुम्हाला सर्कसमधले कलाकार या गोष्टी बहुतेक योगांपेक्षा खूप चांगल्या करू शकतात शरीर असं तसं वाकवणं या आणि त्या प्रकारे बसणं आणि अशा गोष्टी तो काही योगाचा हेतू नाही आहे दुर्दैवाने तुम्ही योगा शब्द जरी उच्चारला तरी लोकांना वाटतं की तुम्हाला कुठलं तरी अशक्य आसन करता आलं पाहिजे योग हा काही आसनांबद्दल नाही आहे तो योगाचा फक्त एक लहानसा पैलू आहे योग म्हणजे तुमच्या जाणिवेत सगळं काही एक झालंय योग हा शब्दाचा अर्थ मिलाप कशासोबत एक होणं कशाबरोबर काय एक होतं तुम्ही इथे बसल्या बसल्या तुम्ही स्वतः जे कोण आहात त्याची तुमची कल्पना आणि जाणीव खूप पक्की आहे तुम्ही एक व्यक्ती म्हणजे इथे एक अस्तित्व आहात पण या क्षणी झाड जो श्वास बाहेर टाकताय तोच तुम्ही आत घेताय तुम्ही जो श्वास बाहेर सोडताय तोच झाड आत घेतायत किंवा दुसऱ्या शब्दात तुमच्या फुप्फुसाचा अर्धा भाग तिकडे बाहेर लटकलेला आहे हो की नाही हे फक्त श्वासाबद्दल नाहीये आज आधुनिक भौतिकशास्त्र तुम्हाला सिद्ध करून दाखवत आहे की तुम्ही इथे बसल्या बसल्या तुमच्या आत शरीरातला प्रत्येक अणुकण संपूर्ण विश्वाशी सतत देवाणघेवाण करत असतो जर ही देवाणघेवाण थांबली तर तुमचं अस्तित्व चुरणार नाही म्हणून योगाचा अर्थ असा आहे प्रत्यक्ष अनुभवातून जाणणं आधुनिक विज्ञान तुम्हाला सिद्ध करून दाखवतंय की संपूर्ण अस्तित्व म्हणजे फक्त एक ऊर्जा आहे जगातले धर्म पुष्कळ काळापासून हे ओरडत आलेले आहेत की देव सगळीकडे आहे तुम्ही देव सगळीकडे असं म्हणा किंवा सगळी काही एकच ऊर्जा आहे असं म्हणा आपण त्याच वास्तवाबद्दल बोलतोय की वेगळ्या वास्तवाबद्दल देव सगळीकडे सगळं काही एक ऊर्जा आहे आपण त्याच गोष्टींबद्दल बोलतोय की वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्याच वास्तवाबद्दल एवढंच आहे एखाद्या शास्त्रज्ञाने हे कधीच अनुभवलं नाही तो गणिताच्या मदतीने त्या निष्कर्षापर्यंत पोचलाय एका धार्मिक मनुष्याने हे अनुभवलं नाहीये त्याचा तसा विश्वास आहे कारण तसं कुठेतरी लिहून ठेवलंय कुणीतरी म्हणून ठेवलंय तुम्ही या कशानेच ऐकणारे नसाल की तुम्ही गणितीय निष्कर्ष किंवा विश्वास प्रणालीवर समाधान मांडणारे नसाल मग तुम्ही एक योगी बनता हो जर तुम्ही खूप हट्टी असाल तुम्हाला ते स्वत जाणून घ्यायचंय मग तुम्ही एक योगी बनता तुम्हाला अस्तित्वाचं एकत्व स्वतः अनुभवायचं आहे तुम्हाला ते जे काही आहे त्याची एकरूपता जाणायची आहे त्यावर नुसता विश्वास ठेवणं नाही जसं तुम्ही स्वतःच्या हाताची पाच बोटं अनुभवता तसं तुम्ही तुमच्या आजूबाजूचं सगळं काही अनुभवू शकलात तर तुम्ही योगाच्या अवस्थेत आहात